सारंगखेडा तापी नदी पुलावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाचं देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत मनसे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी संबंधित विभागाला धारेवर धरलंय. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून एमडीटीव्ही वृत्तवाहिनीने देखील यावर प्रकाश झोत टाकला होता. पाहूया ही बातमी. सारंगखेडा तापी नदी पुलावरील रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे. त्याकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत आहे. त्या मुद्द्यावर मनसे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी संबंधित विभागाला धारेवर धरलंय. एमडीटीव्ही न्यूजने खड्ड्यांवर प्रकाश टाकला आणि संबंधित विभागानं तातडीनं मोठ्या खड्ड्यात मुरुम भरण्यास सुरुवात केली. भर पावसात सकाळपासून शहादा दोंडाच्या रस्त्यावरील सारंगखेडा गावापासून पुलापर्यंत मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये मुरुम कच भरण्याचं काम सुरू होतं. केवळ मुरुम कच टाकून तो सुटणार नाही या रस्त्याच्या प्रश्नावर एमडीटीव्हीने आवाज उठवलाय. यंदा गणरायाचं विसर्जन खड्ड्यातूनच होणार का ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश पेडणेकर, धुळे जल नंदुरबार जिल्हाध्यक्ष अतुल पाटील यांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिलाय. तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी निवेदन दिलंय. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांनी आश्वासन दिलं होतं. या भागात सतत पाऊस सुरू असल्यानं खड्डे भरण्यासाठी खड्ड्यात डांबर व खडी राहणार नाही. खड्ड्यात पाणी आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी तातडीनं खड्ड्यात मुरुम मिश्र कच टाकण्याचे आदेश देण्यात आले आणि कामही गतीनं सुरू झालंय. आठवड्याभरात पाऊस थांबल्यावर तापी पुलावरील व शहादा ते सारंगखेडा दरम्यानचे खड्डे डांबर व खडीनं भरण्याचं आश्वासन दिलंय. एमडीटीव्हीसाठी गणेश कोळी, प्रतिनिधी सारंगखेडा. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.